तर चला आपण या व्हिडिओ मध्ये प्लस कसा तयार करायचा हे शिकणार आहोत। तर आपण माझी पहिली व्हिडिओ बेसिक नोटेशनशी जर बघितलेली असेल तर हे व्हिडिओ बघायला काही हरकत नाही। तर प्लस म्हणजे काय, आपल्या फर्स्ट लेयर मध्ये जो कलर आपण सिलेक्ट केलाय त्याची पहिली स्टेप क्यूब सॉल्व करण्याची म्हणजे प्लस तयार करणे आहे। तर त्याच्यामध्ये जो मी रेड कलरला धरून करणार आहे, आता तुम्ही जर रेड कलरला फॉलो करत गेला तर तुम्हाला सोपं जाईल, नंतर तुम्हाला कोणत्याही कलरने सॉल्व करता येईल। पहिल्यांदा करताना तुम्ही रेड कलर सोबत करा। तर हा रेड कलर सोबत मी प्लस क्लिअर केलेला आहे। तर ह्या रेड सोबत जो कलर आहे आता इथे ब्ल्यू आहे, तो ब्ल्यू ब्ल्यूच्या सेंटर सोबत मॅच असला पाहिजे। जसं की इथं व्हाईट सोबत आहे, हा ग्रीन सोबत आहे आणि हा येल्लो सोबत आहे। जर प्लस तयार झाल्यावर इथे कुठे कॉर्नर पीस मध्ये जर आपल्याला रेड दिसून आला तर काही हरकत नाही। तर याच्यामध्ये तब्बल चार केसेस आहेत, ते आपल्याला स्टेप बाय स्टेप शिकायचे आहे। तर चला हे आपण हे बघूया कसं आलं होतं ते। तर याच्यामध्ये आपल्याला रेड सोबत एक अगोदर आलेला आहे पीस, तर फर्स्ट लेअर मध्ये जर दिसला तो रेड पीस तर त्याला डायरेक्ट आपण ह्याला खालच्या लेअर मध्ये घेऊन जायचं, म्हणजे आपल्या बॉटम लेअर मध्ये तो आला। याच्यासोबत आता जो रेड कलर आहे, रेड कलर सोबत कोणता कलर आहे, हा व्हाईट कलर आहे, तर त्याला व्हाईटच्या सेंटर सोबत मॅच करायचं। म्हणजे आता इथे ग्रीन आहे तर इथं असा व्हाईट आला, म्हणजे व्हाईट सोबत मॅच झालं आणि याला सिम्पली वरी घेऊन जायचं आपल्या फर्स्ट लेअर मध्ये। झालं आता रेड फर्स्ट लेअर मध्ये आहे का नाही, याला आता आपण लास्ट लेअर मध्ये हुडकायचं। लास्ट लेअर मध्ये व्हाईट आहे काय, त्यासोबत कोणता कलर आहे, रेड सोबत येल्लो कलर आहे, तर याला येल्लोच्या सेंटर सोबत मॅच करायचं। सिम्पली मॅच झालं, वरी घेऊन जायचं, हा याच्यासोबत मॅच होऊन जाईल, हे अगोदरच मॅच आहे आपलं। आता इथे आहे, ह्याला खाली घेऊन जायचं आपल्या लेअर मध्ये। आता ह्याच्यामध्ये कसं आहे, जरा असं उलट आहे, पण हे ग्रीन सोबत मॅच आहे असं समजून, हा रेडच आहे ना आपला, रेड सोबत हा ग्रीन मॅच आहे असं समजून आपल्याला वरी घेऊन जाईल। आता ह्याच्यामध्ये झाले काय, तर हे रेड इथं असायला पाहिजे होता आणि जो ग्रीन आहे तो इथे असायला पाहिजे होता, पण हे जर असं उलट झालंय। त्याच्यासाठी एक अल्गोरिदम आहे, जर आपण बेसिक मेसेज पाहिले असतील तर ते आपल्याला येऊन जाईल। बघा, हे यू एफ यू डॅश अँड आर, बघा आपलं आपलं बसून जाईल, हे बसत आहे। जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल ना जास्त, तसं तसं तुम्हाला हे येऊन जाईल। नंतर आता हे ब्ल्यू सोबत मॅच आहे, हा शेवटचा आहे आपला, लास्ट लेअर मधलाच आहे। ह्याला डायरेक्ट वरी घेऊन जाऊ। आता ह्याला अल्गोरिदम लावायचा आहे, कारण हे इथं रेड इथं असायला पाहिजे होता आणि हा ब्ल्यू इथं असायला पाहिजे होता। यू हा एफ देन यू डॅश अँड आर, हे बसून जाईल आपला, हा प्लस तयार झाला। आता अजून एकदा आपण ह्याला करून बघून बघू। तर चला अजून एकदा बघून घेऊ। आता हा वरी कर आलेला आहे, रेड सोबत ब्ल्यू आहे, याला पहिल्यांदा आपण बॉटम मध्ये घेऊन जाऊ। बॉटम नंतर घेऊन गेल्यावर ब्ल्यूला ब्ल्यूच्या सेंटर सोबत मॅच करायचंय आपल्याला। हे मॅच झाल्यानंतर त्याला सिम्पली वरी घेऊन जायचंय, देन खालच्या लेअर मध्ये अजून एकदा रेड उडकायचं। इथे आहे रेड सोबत येल्लो आहे, तर हा असा उलटा होतो, पण याला अल्गोरिदम आहे आपल्याजवळ इकडे इथं आल्यावर। तर तो कोणता आहे, यू एफ यू डॅश अँड आर, हे आपला पेस शीट होऊन जाईल। देन अजून बॉटम लेअर मध्ये उडकायचं नसेल तर ह्याला इकडं इथं आहे हे। आता हे लक्षात घ्या, आपण जर हे प्लस करणार आहोत, प्लस करताना ह्याच्यामध्ये जो पीस आहे तो ह्या लेअर मध्ये म्हणजे मधल्याच लेअर मध्ये असणार आहे, म्हणजे असा मध्ये असा ह्या मध्ये किंवा असणार आहे, किंवा इथे मध्ये असणार आहे, इथे मध्ये असणार आहे, म्हणजे अशा ह्या प्लस मध्ये असणार आहे, ह्या आडव्या पट्टीमध्ये। आता बघा कुठे, हे बघा इथंच आहे। तर इथं ह्याला आपण खाली घेऊन गेलो पहिल्यांदा, ह्याला खाली घेऊन गेल्यानंतर त्याच्या सेंटर सोबत मॅच केलं ग्रीन सोबत ग्रीन, आणि याला सिम्पली वरी घेऊन गेलो। देन इथं अजून त्याच्यासोबत ठेव आहे व्हाईट आहे, व्हाईट सोबत मॅच केलं, हे झाला आपला रेड। याला अजून अल्गोरिदम यू एफ यू डॅश आणि आर, आपल्याला इकडे कॉर्नर पीस मध्ये जर रेड आला तर काही हरकत नाही, हे आपल्याला जमलं पाहिजे। हे अल्गोरिदम्स आपल्याला आले तर हा प्लस झाल्यानंतर आपल्याला हे चार पीस कसे सेट करायचे, त्याच्यामध्ये पण अल्गोरिदम्स आहेत। हे आपल्याला अल्गोरिदम्स पाठ झाला पाहिजे, यू एफ यू डॅश आर हा आपल्याला आला पाहिजे। हे आल्यानंतर आपल्याला पुढची तिसरी व्हिडिओ आपल्याला मिळून जाईल, ते बघा आणि ह्याला दोनदा तीनदा अजून सॉल्व करून बघा, त्यानंतरच पुढची व्हिडिओ बघा।
तुम्हाला हे कधीही जसं तसं भेटणार नाही, त्याच्यामध्ये काही चेंजेस पण असू शकतात. त्याच्यामध्ये सगळे जे पीसेस आहेत ते खालच्या तरी लेअर मध्ये असतील, कुठे कधी वरी काही मध्ये काही कुठेही असू शकतात, याची दक्षता घ्या.